नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड जो आपल्याला सोशल सायन्समधल्या बी सेकंड इयर सेमिस्टर थर्ड आणि फोर्थसाठी इकॉनॉमीचा सिलेबस दिलेला आहे, हा सिलेबस या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर हा सिलेबस आपल्याला 2020-21 आहे, विथ इफेक्ट फ्रॉम 2020-21. थोडासा बदल या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेला आहे सिलेबसमध्ये. तो कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते घटक ॲडिशन झालेले आहेत आणि त्या सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर हा सर्वप्रथम सर्वांनी हा सिलेबस आपला अगोदर आपल्या नोटबुकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करावा. तर या सेमिस्टरमध्ये आपण जो इकॉनॉमीचा सिलेबस शिकणार होतो, दोन मेन सब्जेक्ट आणि त्याला जोडून असणारा आपला एसएससीचा सब्जेक्ट आहे. तर हा सिलेबस या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा पेपर आपल्याला नंबर 5 असलेला विषय आणि त्याचबरोबर दुसरा विषय नंबर 6 असणारा क्वांटिटी टेक्निक किंवा इकॉनॉमिक ऑफ डेव्हलपमेंट, या दोन्हीपैकी एक विषय असे मेन दोन विषय असणार आणि त्याला जोडूनच आपल्याला कॅशलेस ट्रान्झॅक्शन हा एसीचा विषय आहे. तर एकंदरीत आपण या थर्ड सेमिस्टरमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स, आपल्या इथे QT हा विषय चालतो, त्याचबरोबर एसीचा कॅशलेस ट्रान्झॅक्शन हा सब्जेक्ट. तर एकंदरीत हे तीन सब्जेक्ट या ठिकाणी आपण या थर्ड सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत. याची मार्किंग कशी आहे विद्यापीठाची आणि इंटरनल, याच्यात थोडक्यात या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे CBSEचा, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते की मॅक्रो इकॉनॉमिक्स हा 5 पेपर, याला इंटरनल 25 आणि ESE किंवा फायनल एक्झाम याच्या संदर्भात आपल्याला 50 अशाच प्रकारे QTचा सुद्धा 6 पेपर, त्यालाही इंटरनल 25 आणि परीक्षा 50. तर एकंदरीत आपण विद्यापीठाचे 50 आणि इंटरनल कॉलेजचे 25 दोन्ही विषयाला, आणि जो ACCचा विषय आहे आपल्याला तो या ठिकाणी कॅशलेस ट्रान्झॅक्शन, याला विद्यापीठाचे 25 आणि 25 आपले इंटरनल, तर असे दोन्ही मिळून त्या ठिकाणी 50. तर एकंदरीत प्रत्येक पेपर हा 75 आहे आणि ACCचा आपल्याला 25, एकंदरीत 25 आणि 75 100 टोटल सिलेबसचा हा या ठिकाणी पॅटर्न आपल्याला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी आपला मॅक्रो इकॉनॉमिक्स पेपर नंबर 5 याचा थोडक्यात सिलेबस कशा प्रकारचा आहे हा सिलेबस या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. तर आपण फक्त थर्ड सेमिस्टरचाच विचार करणार आहोत, याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला सिलेबस दिलेले आहेत. त्यामधला हा 5 मॅक्रो इकॉनॉमीचा फर्स्ट पेपर हा क्रेडिट 3 असणारा, एकूण मार्क 75. तर या ठिकाणी सांगितलेले आपल्या थिअरी 50 आणि इंटरनल 25 असे दोन्ही मिळून 75. तर या ठिकाणी आपल्याला या मॅक्रो इकॉनॉमीचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत ते सांगितलेले आहेत, त्यानंतर युटिलिटी सांगितलेली आहे आणि मेन कोर्स कंटेंट किंवा सिलेबस हा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर जवळपास 5 घटकामध्ये हा एकूण सिलेबस यावर्षी आपल्याला या थर्ड सेमिस्टरमध्ये आहे. तर युनिट 1 हे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्सचं प्रस्तावना, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात, त्यामध्ये पहिलं युनिट सांगितलं, युनिटमध्ये नंबर 1 सांगितलं नेचर अँड स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यानंतर बेसिक इश्यू स्टडीज इन मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि तिसरा घटक आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. तर हे 3 घटक एका या युनिट 1 आहेत. त्यानंतर युनिट 2 नॅशनल इन्कम अकाउंटिंग, याच्यामध्ये मिनिंग फीचर्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, त्यानंतर मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग आणि डिफिकल्टीज इन मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. त्याच्यामध्येच तिसरा घटक कन्सेप्ट ऑफ रिअल वर्सेस नॉमिनल GDP, डिप्रिसिएशन अँड GNP, NNP, पर्सनल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम आणि पर कॅपिटल इन्कम. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात असणारा हा एक युनिट सेकंड घटक.
त्यानंतर तिसरा घटक आपला आहे युनिट थर्ड, रोल ऑफ मनी इन द इकॉनॉमी. हा एक या ठिकाणी आपल्याला तिसरा घटक आहे. त्याच्यामध्ये डेफिनेशन अँड फंक्शन्स ऑफ मनी, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ मनी अँड इट्स मेजरमेंट व्हाया इंडेक्स नंबर, त्यानंतर क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, फिशर आणि केम्ब्रिजचं समीकरण. तर एकंदरीत तिसऱ्या घटकामध्ये हे तीन घटक उपघटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या पुढचा युनिट नंबर 4, इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, ज्याला आपण तेजी आणि मंदी म्हणतो, या तेजी मंदीचा अर्थ आणि प्रकार, मिनिंग अँड टाईप्स ऑफ इन्फ्लेशन, इन्फ्लेशन अँड इट्स इफेक्ट, भाववाढ आणि त्याच्या भाववाढीचे परिणाम, त्याचप्रकारे डिफ्लेशन अँड इट्स इफेक्ट, मंदी आणि मंदीचे परिणाम. हे या ठिकाणी चौथ्या घटकामध्ये आपण तेजी आणि मंदीचं स्वरूप, त्याचे परिणाम, हे या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आणि शेवटचा घटक आपल्याला दिलेला आहे तो युनिट 5, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन इन क्लोज इकॉनॉमी. हा आपल्याला अगदी शेवटचा घटक, याच्यामध्ये सेज लॉ ऑफ मार्केट, सेचा बाजार नियम, त्यानंतर केन्सियन सिस्टीम अँड क्लोज इकॉनॉमी इन शॉर्ट टर्म कन्झम्पशन फंक्शन, केन्सची थेरी आहे उपभोग फलनाच्या संदर्भातली, ती या ठिकाणी आपण लक्षात घेणार. आणि तिसरा याच्यामधला शेवटचा घटक केन्सियन मॉडेल ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन. तर केन्सचं जे काही मॉडेल आहे किंवा सिद्धांत आहे रोजगाराच्या संदर्भात, उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांत, तो त्या ठिकाणी आपण लक्षात घेणार. एकंदरीत आपल्या या सेमिस्टरमध्ये जवळपास 5 युनिट आहेत किंवा 5 घटक आपण या थर्ड याच्यामध्ये घेणार आहोत. तर या 5 घटकाचा सिलेबस आपण सर्वांनी लिहून घ्यावा. एक एक घटक या ठिकाणी आपण अगदी सविस्तररित्या या ठिकाणी बघणार आहोत. तर अशा प्रकारे 2020-21 हा सिलेबस आपल्याला विद्यापीठाने बदल करून दिलेला आहे. यापूर्वीचा सिलेबस वेगळा होता आणि हा सिलेबस वेगळा आहे. म्हणून सर्वांनी या सिलेबसनुसार आपण ही सिलेबसची नोंद या ठिकाणी आपल्याकडे करून घ्यावी, ही आपल्याला विनंती. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि नंतर प्रत्येक घटक आपण लक्षात घेऊयात सविस्तररित्या. धन्यवाद.